नमस्कार, साने कलारंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. रामायणातील कितीतरी गोष्टी आपल्याला माहीतच आहे, पण काही गोष्टी अगम्य आहेत. लग्नासमयी रामाचे वय किती होते, रामाने कोणते शिवधनुष्य पेलले, हा हे आपल्याला माहीत आहे का, हा सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न. भगवान श्रीराम माता सीता यांचे स्वयंवर कसं झालं होतं? मिथिला नरेश राजा जनकने त्यांची मुलगी सीता तिचे स्वयंवर ठेवले होते. त्याचे निमंत्रण त्यांनी महर्षी विश्वामित्रांनासुद्धा पाठवले होते. त्यावेळी भगवान श्रीराम आणि लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांबरोबर त्यांच्या आश्रमात होते. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांनासुद्धा मिथिलामध्ये त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. त्यानंतर महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाबरोबर मिथिला नगरला पोचले. तिथे राजा जनक अतिथी रूपामध्ये त्यांचे स्वागत करतात. राजा जनक विश्वामित्रांना म्हणतात की मला खूप आनंद झाला की तुम्ही आमच्या नगरामध्ये सीतेच्या विवाहासाठी आशीर्वाद द्यायला आले आहात. दुसऱ्या दिवशी राजा जनकच्या महालामध्ये दरबार भरतो, जिथे देवी सीतेचे स्वयंवर होते. देवी सीतेच्या स्वयंवरामध्ये एकापेक्षा एक राजा महाराजा आले होते. देवी सीतेसारख्या सुंदर स्त्रीला पत्नीच्या रूपामध्ये मिळवण्यासाठी मनुष्यच नाही तर कितीतरी देव आणि असुर हे सुद्धा मानवी रूपामध्ये आले होते. दरबाराच्या मध्यभागी भगवान शिव यांचे पिनाक धनुष्य ठेवले होते. भगवान शिव यांचे पिनाक धनुष्य ठेवलेले असते. ऋषी विश्वामित्रांबरोबर भगवान श्रीराम आणि लक्ष्मण सुद्धा स्वयंवराच्या दरबारामध्ये पोचतात. सगळ्या राजांच्या येण्यानंतर राजा जनक त्यांना संबोधित करतात. राजा जनक प्रत्येकाला स्वयंवराची अट सांगताना म्हणतात की तुम्ही सगळ्या राजांचं माझ्या मुलगी सीतेच्या स्वयंवरामध्ये स्वागत आहे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज हे स्वयंवर जिंकण्याची जी अट आहे की जो महारथी समोर ठेवलेल्या भगवान शिव यांच्या पिनाक धनुष्याला उचलून त्यांच्यावर दोरी चढून तो तोडेल, त्याच्याबरोबरच माझी मुलगी सीता विवाह करेल. तुमच्या सगळ्यांना ही प्रार्थना आहे की एक एक करून या आणि भगवान शिव यांच्या धनुष्याला उचलून शक्तीचा परिचय करून घ्यावा. राजा जनक यांची ही घोषणा ऐकून सगळे राजे एक एक करून पुढे येतात आणि धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न करतात. पण भगवान शिव यांच्या त्या धनुष्याला उचलणे तर दूरच, पण कोणीही त्याला हलवू शकले नाही. खूप वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा जेव्हा कोणीही राजा त्या धनुष्याला हलवू शकला नाही, तेव्हा महाराज जनक यांना राग आला. त्यांना असं वाटू लागलं की कोणी हा शिवधनुष्य उचलू शकणार नाही आणि त्यांची मुलगी सीता अविवाहतच राहील का, असा विचार करून त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या राजा महाराजांची निंदा करायला सुरुवात केली की त्यांच्यामध्ये कोणीही लायक पुरुष नाही जो त्या शिवधनुष्याला उचलू शकेल. राजा जनकाचे असे अपमान करणारे बोलणे ऐकून लक्ष्मणाला राग होतो आणि तो भगवान श्रीराम आणि रघुकुलाचा अपमान समजतो. लक्ष्मण राजा जनकाला ललकारायला लागतो की राजा जनक लक्ष्मणाच्या आणि भगवान श्रीराम यांच्या तिथे उपस्थित असूनही पूर्ण सभेला अयोग्य कसं म्हणू शकता? तेव्हा ऋषी विश्वामित्रांनी लक्ष्मणाला शांत केले आणि भगवान श्रीरामांना धनुष्यावर बाण चढवायला सांगितला. भगवान श्रीराम विनम्र भावाने ऋषी विश्वामित्रांना प्रणाम करून शिवधनुष्याच्या दिशेने जातात. तेव्हा तिथे उपस्थित असलेले राजा त्यांची चेष्टा करू लागले, कारण असं म्हटलं जातं की त्यावेळी भगवान श्रीराम यांचे वय 16 ते 17 वर्ष एवढेच होते. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळे राजा त्यांना चिमणी डोंगर उचलायला चालली आहे असे म्हणून त्यांची चेष्टा करत होते. पण
पण भगवान श्रीरामांनी धनुष्य तोडले. भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम सहर्ष भावनेने धनुष्याच्या पाया पडतात आणि फक्त एकाच हाताने शिवधनुष्य उचलतात. ते पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे राजा महाराजा आश्चर्यचकित होतात. तेव्हाच भगवान श्रीराम धनुष्याची दोरी ओढतात आणि ज्यामुळे तो धनुष्य तुटतो आणि स्वयंवराच्या अटीनुसार देवी सीता आणि श्रीरामाचा विवाह होतो. माता सीता भगवान श्रीरामांना वरमाला घालते. माता सीता भगवान श्रीरामांना वरमाला घालते आणि भगवान श्रीरामांना आपल्या पतीच्या रूपामध्ये स्वीकार करते. हे पाहून राजा जनक आणि त्याच्या परिवारातील लोक यांना खूप आनंद होतो. सीता आणि श्रीराम यांचा विवाह निश्चित होतो. तेव्हा राजा जनक विश्वामित्रांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करतात आणि सीता आणि भगवान श्रीराम यांच्या विवाहाचे पुढील कार्यक्रमाच्या बद्दल विचारतात. विश्वामित्र म्हणतात, हे जनक, हा विवाह तर शिवधनुष्याच्या अधीन होता. धनुष्य तुटल्याबरोबर विवाह तर झाला, पण तरीही तुम्ही तुमच्या कुळाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पुढील कार्यक्रम ठरवा. ऋषी विश्वामित्रांनी असे सांगितल्यावर राजा दशरथ यांच्याकडे निरोप पाठवला जातो. त्यानंतर दोन्ही परिवारांनी विचार करून राजा दशरथ यांच्या चारही मुलांचा विवाह राजा जनक यांच्या चारही मुलीशी ठरवला. यामध्ये भगवान श्रीरामाबरोबर सीता, भरताबरोबर मांडवी, लक्ष्मणाबरोबर उर्मिला आणि शत्रुघ्नाबरोबर श्रुतकीर्तीचा विवाह संपन्न होतो. अशा प्रकारे दशरथ राजाचे चार मुलं आणि जनकराजाच्या चार मुली विवाह बंधनात अडकतात. अशाच विविध कहाणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.